माझ्या उमेदवारीसाठी शिंदेंनी अथक प्रयत्न केले. शिंदेंवर दबाव होत असल्यानं मी माघार घेतली असं कृपाल तुमाने यांनी म्हटलंय. तर तुमानेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले हे त्यांनी स्वतः पाहिलंय. तुमानेंसारखा नेता शिवसेनेत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे असं एकनाथ शिंदेंनी त्यानंतर म्हटलं. शिंदे साहेबांनी सांगितलं पक्षासाठी काम करा, म्हणलं मी पक्षासाठी काम जरूर करणार आहोत. आम्ही जेव्हा तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलेलो आहे तर आम्ही तुमच्यासोबतच शेवटपर्यंत राहू. या ठिकाणी आम्ही कोणतेही तुमच्यासोबत असं करणार नाही किंवा आमचं काय झालं ते झालं होऊ द्या. पण मी त्यावेळेला बघत होतो साहेबांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत साहेब झटत होते, लढत होते. पण मला जेव्हा वाटलं की आमच्या साहेबावरती फार दबाव येते आहे त्यामुळे मी मागे हटलो आणि साहेबांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही निर्णय घ्या, मी आता नागपूरला जातो आहे. कृपाल तुमाने यांना मी शॉल का घातली माहिती आहे? त्यांनी बघितलं की आपला नेता मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्याच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करत होतो प्रामाणिक, आणि त्यांना वाटलं की खऱ्या अर्थाने आज हा आपला मुख्यमंत्री नाही तर आपला मोठा भाऊ, हा आपला नेता नाही तर स्वतःला कार्यकर्ता समजणारा आपला भाऊ माझ्यासाठी प्रयत्न करतोय, आणि त्यांनी ते स्वतः